आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. बातमी आहे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात. केजरीवालांना सर्वोच्च दिलासा मिळालेला आहे, त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केलाय. 10 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. दिल्लीमध्ये धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 10 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केलाय. अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झालेला आहे. 10 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाने आता दिलासा दिलेला आहे. दिल्लीमध्ये धोरण घोटाळा प्रकरणी आता त्यांना दिलासा देण्यात आलाय. तर आपल्यासोबत आपचे नेते धनंजय शिंदे जोडले गेलेले आहेत. नमस्कार धनंजयजी, तुमचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आणि आता अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च दिलासा मिळालेला आहे. 10 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आपली प्रतिक्रिया. हो नमस्कार. आजचा दिवस हा आम आदमी पक्षाच्या भारतातीलच नव्हे तर सगळ्या जगभरामध्ये जे पसरलेले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, समर्थक आहेत, तर आम्हा सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आणि हा आनंदाचा दिवस आम्ही सगळ्या गावापासून शहरापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साखर वाटप करून जनतेमध्ये जाऊन आम्ही साजरा करणार आहोत. आपल्याला कल्पना असेल की ज्या आतापर्यंत ज्या ज्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाने खोटे गुन्हे दाखल करण्याची म्हणजे केले, तर ते सर्वजण पुराव्याआधारी बाहेर आलेले आहेत. हा एक प्रकारे केंद्रातील केंद्र सरकारचा आणि केंद्रीय ज्या संस्था आहेत, ईडी असेल किंवा सीबीआय असेल, तर यांच्या कूटनीतीला, यांचं जे काही कपट नीती आहे त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही चपराक आहे. भगवान के पास देर होती है लेकिन अंधेर नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे लोकशाहीचा जो स्तंभ आहे, चौथा स्तंभ न्यायव्यवस्था, त्याने आज सत्याची बाजू घेऊन अरविंद केजरीवाल यांना जामीन दिलेला आहे. ही आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अगदी धनंजयजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.